आरुषी केक अँड रेसिपी मध्ये आपले सर्वांचे स्वागत। आज मी स्ट्रॉबेरी फ्लेवर केक बनवणार आहे। चला तर मग पाहूयात केक कसे बनवायचे। 1.5 कप वेनिला प्रीमिक्स, 1/2 किलो चे माप आहे। दोन चम्मच तेल। मी 1/2 किलो चे केक बनवत आहे। मिक्स करून घ्यायचे। थोड़े थोड़े पानी टाकत पीठ व्यवस्थित फेटून घ्यायचे। बैटर जास्त घट्ट झाल्यापण चालत नाही, जास्त पातळ झाल्यापण चालत नाही। थोड़े थोड़े पानी टाकतच फेटून घेत राहायचे। बैटर तैयार आहे। पाव चम्मच स्ट्रॉबेरी इमर्शन। एकत्र करून व्यवस्थित मिक्स झालेला आहे। केकच्या भांड्याला तेल लावून घेऊयात। तेल व्यवस्थित लावून घ्यायचे। केक टिनच्या साईजचा प्लेन पेपर मी कट करून घेतलेला आहे, त्याला पण वरतून व्यवस्थित तेल लावायचे। प्लेन पेपरच्या ऐवजी बटर पेपर पण चालते। बॅटर भांड्यामध्ये ओतून घेऊयात। टॅप करून घ्यायचे। बबल्स गेले पाहिजेत। मी 10 मिनिट कढई अगोदरच गरम कराय ठेवले होते। तर मग केकचे भांडे कढईमध्ये ठेवून घेऊयात। गॅस लो फ्लेमवरच ठेवायची। साधारण केक बनण्यासाठी 1/2 तास तरी लागतो। अर्धा तास झाला आहे। केक बनले आहे का स्टिकनी पाहूयात। स्टिक क्लीन आलेली आहे। आपला केक तयार आहे। केक थंड करण्यासाठी ठेवूयात। केक थंड होईपर्यंत क्रीम फेटून घेऊयात। कढईमध्ये बर्फ घेतलेले आहे। मी 1 कप व्हिप क्रीम घेतली आहे। खाली बर्फ ठेवून फेटून घ्यायचे। क्रीम वितळत नाही। साधारण 2 ते 3 मिनिट लो स्पीडवर क्रीम फेटून घेणे, नंतर 2 ते 3 मिनिट हाय स्पीडवर क्रीम फेटून घेणे। साधारण क्रीम फेटतच आलेली आहे। क्रीम फेटून झाली आहे। केक पण गार झालेला आहे। केकचे लेयर करून घेऊयात। सरळ ठेवायचा। चाकूच्या साह्याने मार्किंग करून घ्यायचे। आपला केक जसा आहे तसे लेयर करू शकतो। 2 किंवा 3, मी 2च करणार आहे। रीलचा दोरा घेऊन दोरीच्या साह्याने लेयर करून घ्यायचे।
ठेवूयात. बेस घेणे. बेसवर थोडीशी क्रीम लावून घ्यायची. केक इकडे तिकडे सरकत नाही. मी पाइपिंग बॅगमध्ये क्रीम भरून घेतले आहे. नूजल पण टाकलेले आहे. बेसवर वरची लेयर ठेवून घेऊयात. व शुगर सिरपने सोप करून घेऊयात. साधारण शुगरचे पाणी 5-7 चम्मच तरी व्यवस्थित सोप करून घ्यायचे. वरती क्रीम लावून घेऊयात. चुलाच्या साह्याने क्रीम व्यवस्थित पसरून घेऊयात. मी क्रीम कमीच वापरते. स्ट्रॉबेरी क्रश 2 चम्मच टाकून घ्यायचे. पॅचुलाने व्यवस्थित पसरून घ्यायचे. त्याच्यानंतर खालची लेयर वरती ठेवून घ्यायची. अलगद हाताने वरचे पेपर काढून घ्यायचे. वरची लेयर पण शुगर सिरपने सोप करून घ्यायचे. पाइपिंग बॅगने व्यवस्थित पूर्ण केकला क्रीम लावून घ्यायचे. चुलाच्या साह्याने क्रीम व्यवस्थित लावून घ्यायची व फिनिशिंग देऊन घ्यायचे. फिनिशिंग देण्यासाठी एखादे जुने ATM कार्ड पण चालते. क्रीम लावून झालेली आहे. 2 मिनिट फ्रीज मध्ये सेट होण्यासाठी ठेवूयात. मी येथे 2 चम्मच न्यूट्रिजल घेतले आहे. त्याच्यामध्ये 2 चम्मच पाणी टाकले आहे. ते व्यवस्थित फेटून घ्यायचे. त्याच्यामध्ये 1/2 चम्मच स्ट्रॉबेरी इमर्शन टाकायचे व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. एका पाइपिंग बॅगमध्ये भरून घ्यायचे. जेल केकवर व्यवस्थित पसरून घेणे.
बेलाचे सायाने जल व्यवस्थित पसरून घेऊयात। एकदम हलक्या हाताने जल व्यवस्थित पसरून झाले आहे, ड्रिपिंग करून घेऊयात। ड्रिपिंग करून झाली आहे, फुलं ठेवण्यासाठी थोडीशी क्रीम लावून घेऊयात। मी फुलं अगोदरच बनवून घेतलेले होते, कात्रीच्या साह्याने स्टिक पकडून व्यवस्थित फुलं लावून घ्यायचे। पान काढून घेऊयात। मी पाइपिंग बॅगलाच पानाचा शेप दिलेला आहे। पान काढून झाले आहेत, बॉर्डर काढून घेऊयात। बॉर्डर पण झालेली आहे, थोडेसे शुगर बॉल गोल्डन कलरचे। चला तर मग आपला केक तयार आहे। केक सेट होण्यासाठी रात्रभर फ्रीज मध्ये ठेवायचे। हा केक दिसायला पण खूप सुंदर झालेला आहे, चवीला पण तितकाच छान लागणार आहे। केक आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद।